बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काउंटर केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या एन्काउंटर बाबत अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत, परंतु सामान्य जनता तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या एन्काउंटरचे स्वागतच करीत असून यापुढे सुद्धा विनयभंग बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने शिक्षा देण्या अगोदर पोलिसांनी एन्काउंटरच करावे अशी प्रखर प्रतिक्रिया ग्रामीण भागात उमटताना दिसत आहे. एकीकडे कठोर कायद्याचे बंधन असूनही आरोपी अत्याचाराचे गुन्हे करताना थोडासाही विचार करत नाहीत. आरोपीने केलेल्या कृत्यामुळे पीडित व्यक्ती आयुष्यभर त्याच्या यातना सहन करते. मग अशा निर्दयी वृत्तीच्या आरोपीबद्दल सहानुभूती बाळगणे चुकीचे आहे. बदलापूर शाळेतील घटनेनंतर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य जनता करीत होती, परंतु आरोपीच्या एन्काउंटर नंतर मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्यामुळे आपल्या लोकशाही प्रधान देशात आई बहिणींची अब्रू घेणाऱ्या आरोपीबाबतही राजकारण होत असल्याने याबद्दल मनाला खंत वाटते. एमसीएन न्यूज यांनी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे. आपण पाहिलं आहे की बदलापूर प्रकरणामध्ये दोन चिमुकलीवर अत्याचार झाले आहेत. हे तर हे अत्याचार समोर व्हायला नको त्यासाठी त्यांनी पोलिसांनी जो आरोपी होता अक्षय शिंदे त्याचं एन्काउंटर केलं. मला असं वाटतं की ते एन्काउंटर करून त्यांनी खूप चांगलं केलं, कारण लहान लहान चिमुकलींना आता समजा भारतामध्ये स्वतंत्र राहणं हे देखील मुश्किल झालं आहे, तर ते त्यांच्यासोबत पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी एन्काउंटरचा निर्णय घेतला. कोणी कोणी म्हणते की न्यायालयात त्याचा हे घ्यायला पाहिजे होता, पण न्यायालयाला निर्णय घेण्याला खूप वर्ष लागतात. तोपर्यंत ते आरोपी पण त्यांचा गुन्हा विसरून जातात आणि ज्यांच्यावर गुन्हा झाला आहे ते पण त्यांचं एवढं काही लक्षात घेतलं जाणार नाही आहे. पण जे एन्काउंटर झालं ते खूप माझ्या दिशेने म्हणजे खूप चांगलं झालं आणि बस. जे एन्काउंटर झालं त्याच्याबद्दल माझं मत आहे की योग्य झालं, कारण यानुसार दुसऱ्यांना जे गुन्हेगार आहे त्यांना सुद्धा ही सजा मिळते. आणि जर न्यायव्यवस्थेचा विचार केला तर आपण भारतामध्ये पाहतो एखादी घटना होते त्यांना 7-8 वर्षानंतर त्याची सजा मिळते, खूप वर्ष लागतात. काही की आता आपण पाहिलं निर्भया 2012 घटना झाली, त्यानंतर 2020 त्यांना शिक्षा मिळाली, इथल्या वर्षानंतर मिळाली. तर माझ्या मते याच्यानुसार एन्काउंटर झालं ते योग्य झालं आणि या असं जर एन्काउंटर होत राहिलं तर जे अपराधी आहेत त्यांना सजा मिळेल आणि दुसरे देखील पाहून ते सुद्धा त्यांचा जे गुन्हा करणार आहेत ते भविष्यामध्ये होणार नाहीत आणि योग्य झालेलं आहे. या एन्काउंटरबद्दल बरीच काही ठिकाणी निषेध केला गेला आणि फेक एन्काउंटर आहे, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? एन्काउंटरविषयी ज्यांनी जे सुद्धा म्हणतात की योग्य नाही आहे ते त्यांच्यानुसार आहे, पण मला असं वाटते जे एन्काउंटर झाला ते योग्य झालं, पोलिसांनी योग्य केलं आणि यानुसार जर कोणी असा गुन्हा केला त्यांच्यावर सुद्धा हेच प्रतिक्रिया व्हायला पाहिजे आणि एन्काउंटर व्हायला पाहिजे. त्यानुसार जे अपराधी आहेत ते सुधारणार नाही. झालेल्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे यांनी जे काही पराक्रम केलेले आहे त्यामध्ये पोलिसांनी त्याला एन्काउंटर केले. माझ्या मते एन्काउंटर केले हे मला बाब खूप आवडलेली आहे, कारण अशा अपराधांना एन्काउंटर केलेच पाहिजे जेणेकरून पुढे काही अशा घटना घडायला घडतील नाही आणि जे प्रकरणं असे घडतात ते सुद्धा विचार करतील की याचा परिणाम नंतर काय होतो. तर म्हणून पोलिसांनी जे एन्काउंटर केले त्यांना धन्यवाद मानते आणि ही पद्धत मला पण सुद्धा आवडलेली आहे आणि या पद्धतीमुळे आम्ही सध्या सुरक्षितरित्या असू शकतो. एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे, जळगाव.